मराठी बरा आहे कसा इथला सगळं नारळ जे नगर महानगरपालिकेनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे परिसर पुतळा परिसरातील स्वच्छता अभियान जे राबवले तर संपूर्ण मातंग समाजाच्या वतीने आम्ही महानगरपालिका व उपायुक्त साहेब यांचे आभार मानतो। तसेच आमची प्रामुख्याने अनेक वर्षापासून मागणी होती की हा परिसर स्वच्छता व्हावा, पुतळ्याचे सुशोभीकरण व्हावे, त्याची सुरुवात झालेली आहे। मी प्रथमतः महानगरपालिकेचे अभिनंदन करतो आणि त्यांनी हा जो प्रकल्प हाती घेतलाय स्वच्छतेचा तो अत्यंत चांगला आहे, त्याला सर्व मातंग समाजाची साथ आहे। तसेच या सुशोभीकरणासाठी काही आरती किंवा काही जर सुशोभीकरणासाठी मातंग समाजाची मदत लागली तर भीमसेना आणि मातंग समाज संपूर्ण महानगरपालिकेच्या पाठीमागे असेल। तसेच जयंती उत्सव कमिटीचे आकाश तिवडे यांनी आज जर उपायुक्त साहेबांनी किंवा आयुक्त साहेबांनी आम्हाला सांगितलं तर आर्थिक मदतीची तरतूद करून आम्ही हातभार लावण्यास तयार आहे। तर आज महानगरपालिकेने कोरोना संपल्यानंतर स्वच्छ सर्वेक्षण 2021 सुरू पण झालेलं आहे आणि त्या माध्यमातून आजपासून आम्ही स्वच्छता मोहीम पूर्ण महापालिका क्षेत्रात सुरू करत आहोत। मध्यंतरीच्या काळात थोडंसं कोरोनाचा प्रसार जास्त असल्यामुळं रस्त्यावर किंवा अनेक सार्वजनिक ठिकाणी थोडीशी घाण दिसते आहे, तर माननीय आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून आम्ही स्वच्छता मोहीम सुरू केली आहे। पहिला हा पुष्कर चौकरचा मध्यवर्ती ठिकाण घेतलेलं आहे। आपण बघताय आमचे संपूर्ण कर्मचारी वर्ग सफाई कर्मचारी आहेत, आमचे MOH आहेत, सगळे मिळून आम्ही हे स्वच्छ करत आहोत आणि अशीच मोहीम ही आम्ही ती सुरू राहणार आहे पुढच्या काळात। स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत सांगली शहरामध्ये स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। त्याचाच एक भाग म्हणून माननीय आयुक्त साहेबांच्या निर्देशानुसार आज पुष्पराज चौक हे इथून जी काय आपली दोन रस्त्याच्या मध्ये एक पुरवासाची भाग होती त्या ठिकाणी भरपूर अस्वच्छता दुर्गंधी पसरलेली होती, ती आज आपण लोकसहभाग आणि प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानं आज स्वच्छ केलेली आहे। या ठिकाणी महापालिकेचे किमान 500 कर्मचारी इथं कार्यरत आहेत, अधिकारी कर्मचारी आहेत, सोबतच काही लोकांनी काही NGO आम्हाला मदत केलेली आहे। या ठिकाणची असली संपूर्ण स्वच्छता आज सुरू आहे, हे एक खूप चांगला एक इथं भाग होता डेव्हलप केला जाणार आहे। याच पद्धतीनं माझं सांगली शहरातील सर्व लोकांना आवाहन आहे, आपल्या परिसरातील स्वच्छतेला आपण सुरुवात करावी। लोकसहभागाशिवाय सांगली शहर स्वच्छ करणं शक्य नाही, त्यासाठी आपणही महापालिकेला प्रशासनाला सहकार्य करावं आणि या स्वच्छता मोहिमेमध्ये एक पाऊल टाकावं।